मन मंदिरा गजर भक्तीचा योग ज्यांच्या माध्यमातून माझ्या पदरात पडला त्याला दोन निमित्त आहेत. पहिलं निमित्त आहे परमार्थ स्नेही हरिदास भाऊ जोगदंड. काही दिवसापूर्वी त्यांनी संपर्कता केली आणि त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांचं निमंत्रण स्वीकारण्याचा योग आला आणि वेळोवेळी या कार्यक्रमाच्या संबंधाने ज्यांनी मला सचेत आणि सावधान करून या कार्यक्रमाची संपर्कता टिकून ठेवली ते आपल्याच गावचे असणारे आदरणीय दगडू बाबा सारखा संपर्क त्यांचा चालू होता आणि त्या माध्यमातून ही सेवा माझ्या पदरामध्ये पडली. मला अतिशय आनंद वाटला. पहिला आनंद याचा वाटला की तुम्ही परमार्थ आवडीनं करता. दुसरा आनंद याचा वाटला की परमार्थ करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. आणि तिसरा आनंद याचा वाटला की गावकऱ्याने ही सगळी धुरा तरुणाच्या खांद्यावर दिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल नाहीतरी हरिनाम सप्ताह म्हटलं की गणित ठरलेलं आहे. हरिनाम सप्ताहामध्ये तरुण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत नाही. हरिनाम सप्ताह म्हणलं की डोक्याला कळी फेटा बांधणारे टोपी घालणारे म्हातारे माणसं. हरिनाम सप्ताह म्हणलं की ज्यांना घरी करमत नाही घरी झोपलं की झोप येत नाही ते कीर्तन ऐकणारे लोक. हरिनाम सप्ताह म्हणलं की ज्यांचं पोरांचं जमत नाही त्यांच्या हातात असलेला कारभार अशी लोकांची धारणा आहे. पण या सगळ्या परंपरेला कुठंतरी फाटा देऊन मला असं वाटतं तरुणांच्या हातामध्ये ही धुरा जर दिली तर निश्चित रूपानं आता परमार्थाचं पुनरुत्थान तरुणाच्या हाताने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरी गरज जर परमार्थाला कोणाची असेल तर ती तरुणाची आहे. स्वामी विवेकानंदांना सुद्धा तेच अपेक्षित होतं. स्वामीजी म्हणायचे जहा युवान होता आहे वहा सारा जहान होता आहे और जहा युवान नाही होता आहे वहा कुछ भी नाही होता आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थाला गरज तरुणाची का म्हाताऱ्या माणसाची आहे. मग म्हाताऱ्या माणसाची गरज नाही असंही म्हणून चालणार नाही. कारण आतापर्यंत जिवंत राहिलेला परमार्थ हे यांचेच उपकार आहे हे मान्य करावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्हाला खरं सांगू का महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढा परमार्थ वा रावसाहेब पाटील मध्ये जे जाते सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचे सुद्धा आभार. विठ्ठल विठ्ठल जेवढा परमार्थ महाराष्ट्रामध्ये जुन्या वारकऱ्यांनी टिकून ठेवला किंवा ज्या पद्धतीनं कशी उतरून त्यांनी परमार्थ केला मी प्रामाणिकपणाने या व्यासपीठावर सांगतो. आता एवढा मोठा समाज बसलेला आहे हे तीन तीन कॅमेरे लागलेले आहेत. आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा कधीतरी हे सगळं यूट्यूबवर जाणार आहे आणि महाराष्ट्रातला तमाम श्रोतवर्ग त्याला ऐकणार आहे. मला सांगा जुन्या लोकांनी जितका कशी लावून परमार्थ केला तितका आपण नवीन तरुण करू शकतो का? सकाळी 4 वाजता उठून काकडा म्हणायचा कोणी त्यांनीच. सकाळी 4 वाजता उठून काकडा म्हणायचा कोणी त्यांनीच. काकडा संपल्यावर विष्णू सहस्रनाम घ्यायचा कोणी त्यांनीच. लगेच पारायणात बसायचं कोणी. गाथा भजन म्हणायचं त्यांनीच. दुपारी पुन्हा रामायणात बसायचं त्यांनीच. संध्याकाळी हरिपाठ करायचा त्यांनी. कीर्तन करायचं त्यांनी. कीर्तनानंतर हरिजागर करायचा त्यांनी. अण्णाहीच भेटलं कोणी इन्या वाजवायला तर इनाही वाजवायचा. मी आता जुन्या सप्त्यात येणे होते नव्या सप्त्यातले येणे गेले. आता असला तरी लोकांनी नवीन पायंडा घातला इना वाजवणार उधडे पहा. काय नवीन पायंडा इना वाजवायला उक्ती लोक पहा. आता उक्ती दिली तरी लक्षात घ्या वाजवणाऱ्यांनी विना वाजवणं वेगळं आणि वाजवण्यात श्रद्धा असणं वेगळं. कीर्तनामध्ये जेवढं स्थान मोठं विनय करायचं तेवढं कीर्तनकाराचं सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल अहो किती मोठा अधिकार आहे. आता हा विनय बाबाच्या गळ्यात टाकलेला. एखादा लहान लेकरू उचला आणि त्याच्या गळ्यामध्ये विनय टाकवा. महाराष्ट्रातला कीर्तनीय पटलावरचा किती मोठा व्यक्ती येऊ द्या आणि विनयकरी पुढा उभा असू द्या. अण्णा किती मोठा माणूस असला आणि ज्याच्या गळ्यात विनय तो वयानं किती लहान असला तरी त्या मोठ्या माणसाला त्या विनयवाल्याच्या पायावर झोकायचंच आहे. हा विनयाचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल लोकांची विनय वाजवायची धारणा राहिली नाही. असली तरी लोकांनी आता काय केलेलं आहे वाटे पाडून दिलेले आहेत विनयाचे. बऱ्याच गावामध्ये असे नियम काढावे लागले विना घेतला नाही तर मंदिराचे सार्वजनिक भांडे बंद. विना घेतला नाही तर मंदिराचे सार्वजनिक भांडे बंद. आणि त्या धाकापोटी विना वाजवायला लोक येते ते काय श्रद्धेपोटी विना वाजवतात का? मला
नाही 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 नाही, बऱ्याच गावात तुम्ही आशाही पद्धती पाहिल्या, एका गावात बऱ्याच गावात विना असतो फक्त, काही काही गावात विण्यावाल्याला ताळवाला सोबती देतात. मी म्हणलं विण्यावाल्याला ताळवाला सोबती कोण म्हणे झोप येऊ नये म्हणून, लक्षात घ्या. विना सुद्धा प्रसंगी ज्या लोकांनी वाजवला, म्हणजे काकड्यापासून तर कीर्तनापर्यंत, जागरापासून तर पुन्हा काकड्यापर्यंत ज्यांनी सेवा केली त्यांच्यामुळं परमार्थ जिवंत आहे, त्यांचीही गरज आहे. म्हणून मी कीर्तनामध्ये एक वाक्य परमनंट वापरत असतो, इथं बसलेल्या लोकांनी नीट ऐका. चांगला कोणताही कार्यक्रम करायचा म्हणला की तीन गोष्टी लागतात. क्रमांक एक म्हाताऱ्या माणसाचा सल्ला, क्रमांक दोन तरुण पोराचा हल्ला, आणि क्रमांक तीन गरीब श्रीमंताचा गल्ला. तीन गोष्टी एकत्र आल्या तर साप्ता विठ्ठल विठ्ठल होतं. भगवान बाबांना काय अपेक्षित होतं की महाराष्ट्राच्या पवित्र मातीतला तरुण परमार्थाच्या भक्तिरसामध्ये असा डुबताना दिसावा, आनंदाच्या डोहामध्ये असा उचंबळत असताना दिसावा. मला असं वाटतं की निश्चितच आपल्या या पवित्र पावन देशगाववासियांनी भगवान बाबाच्या मनातली इच्छा आणि स्वामीजींच्या स्वप्नातला भारत घडवायला सुरुवात केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल घडला म्हणत नाही, घडला म्हणणं वेगळं आणि घडणं वेगळं. घडायला अजून अवकाश आहे. आता शिक तरुण तर इकडं कुठंतरी त्या ठिकाणी अग्रेषित व्हायला लागलेले. अशा पवित्र पावन पर्वातली ही शेवा आहे. अभंगाला सुरुवात आहे. अभंग चार चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंगाची प्रमुख भूमिका आणि अभंगाचा केंद्रबिंदू असलेला एकच शब्द, अक्षर दोन आणि नाव जन्म. विठ्ठल विठ्ठल शब्द ऐकला नाही, जन्म शब्द ऐकला नाही किंवा ऐकून जन्म शब्दाला जाणत नाही असा माणूस या मंडपात शोधून सापडणार नाही. त्याचं कारण असं आहे, ए प्रिया चालला का, ए जाय पण मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणून मग जाय, म्हणजे मला बरं वाटन मग. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्म शब्दाबद्दल अपरिचित असलेला माणूस मंडपात शोधून सापडणार नाही, कारण तुमच्या आमच्या जन्माला, तुमच्या आमच्या अस्तित्वाला जो शब्द कारण आहे त्या शब्दाचं नाव जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे सजीव मानवाकृती सदेह देहधारी पुरुष म्हणून आपण इथे उभो आहे ना, आपण इथं बसलेलो आहे ना, आणि या मृत्यू लोकांमध्ये स्वतःचं अस्तित्व कायम केलेलं आहे ना आपण. या अस्तित्व कायम करण्याच्या प्रमुख भूमिकेचा उद्गाता जर कोणता शब्द असेल तर तो जन्म शब्द आहे. आपण सर्व जन्म नावाच्या प्रक्रियेमधून आलेलो आहे सज्जन हो. दोनच अक्षराचा शब्द आहे पण चिंतनीय, विचार करण्यासारखा आहे, परीक्षण करण्यासारखा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या ज्या वेळेस कधी महाराष्ट्रातील समाज किंवा भारतातील जगातील देशातील समाज व्यवस्था एका विशिष्ट विचाराचा त्याग करून अधोगतीला आणि अधपतनाच्या दिशेने जायला लागली, त्या त्या वेळी त्या त्या देशामध्ये त्या त्या स्थळामध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या काळामध्ये संतांच्या परंपरेने एक महत्वाची बाजू सांभाळली, ते म्हणजे समाजाला जाग करण्याची. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा समाज विस्फुरला गेला, जेव्हा समाज विस्फुटित झाला, जेव्हा समाज अंध झाला, जेव्हा समाजाला कर्तव्य कळना, जेव्हा समाजाला आपल्या जगण्याचं ध्येय कळना, जेव्हा समाजाला जीवनाचा उद्देश कळना, त्यावेळेस महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये संतांनी समाजाला जागे करण्याचं काम केलेलं आहे. अगदी काकड्यामध्ये आपण प्रमाण जागे भारे आता मरण करा पंढरी नाता भावे चरणी देवा माता तू कवी जन्म
समाज असा हलून हलून जागवला. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. तेव्हा संतांनी समाज जागवला. तुम्ही म्हणाल समाज जागवला म्हणजे झोपेतले का? लौकिक दृष्ट्या या डोळ्याने झोपलेले नाही. काही डोळे उघडे असून झोपलेले असतात. म्हणजे झोपण्याचे प्रकार कळालेत का तुम्हाला? झोपण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा, बऱ्याच माणसांचे डोळे झोपेत उघडे असतात. ते झोपलेले असतात पण डोळे उघडे असतात. म्हणजे झोपात पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही काहींचं झोपणं इतकं विचित्र असतं, ते जर रात्री झोपताना पूर्व पश्चिम झोपले ना, सकाळी उत्तर दक्षिण उठत असतात. गजर भक्तीचा